उन्हाळ्याच्या दिवसात एकदम थंडगार असा, नरम तोंडात टाकल्याबरोबर जिभेवरच विरघळणारा असा मऊ मुलायम मधुर चवीचा पण तेवढाच चटपटीत असा दहीवडा घरच्या घरी कसा बनवायचा हे दाखविणार आहे. दहीवडा बनवण्यासाठी इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे. दहीवडा हा तुम्ही ब्रेडपासून, उडदाच्या डाळीपासून, उडीद किंवा मुगाच्या डाळीपासून बनवू शकता. आज मी फक्त उडदाची डाळ वापरून दहीवडा बनवणार आहे. ह्या उडदाच्या डाळीचा दहीवडा खूपच हलका, मऊ आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारा असा हा बनतो. 1.5 कप उडदाची डाळ मी 4 तासासाठी भिजवून घेतलेली आहे. डाळ भिजवण्याच्या आधी ती स्वच्छ 5 ते 6 वेळा धुवा व नंतरच पाण्यामध्ये भिजत ठेवा. आता 4 तासानंतर ही डाळ चांगली भिजलेली आहे. भिजलेली उडदाची डाळ आता आपल्याला मिक्सरमध्ये खूप बारीक मऊ अशी वाटून घ्यायची आहे. डाळ वाटते वेळेस तिच्यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं नाही. ही डाळ आपण 4 तासासाठी पाण्यामध्ये भिजवली होती. डाळ भिजल्यानंतर त्या डाळीमध्ये जो पाण्याचा अंश आहे त्याच्यामध्येच ही डाळ चांगली वाटल्या जाते. फार गरज वाटली तर 2 ते 3 चमचे पाणी इथे वापरा, पण शक्य असेल तेव्हा उडदाची डाळ वाटते वेळेस पाणी वापरू नका. आता त्याच्यामध्ये अद्रकचे तुकडे व चवीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे टाका. डाळ वाटते वेळेस 1/2 चमचा मीठ टाका. तुम्ही इथे बघू शकता उडदाची ही डाळ मी किती बारीक एकदम मऊ अशी वाटलेली आहे. डाळ वाटून तयार आहे, पण अजून ही डाळ, ह्या वाटलेल्या डाळीचं मिश्रण दहीवडा बनवण्यासाठी परफेक्ट बनलेलं नाही. आपल्याला हे मिश्रण चांगलं 8 ते 10 मिनिटासाठी फेटून घ्यायचं आहे. तुम्ही ते हाताने किंवा चमच्याने फेटून घ्या. इथे मी लगातार 8 ते 10 मिनिट हे मिश्रण फेटून घेत आहे. दहीवडा एकदम मऊ आणि हलका होण्यासाठी डाळीचं वाटलेलं मिश्रण फेटून घेणं फार गरजेचं असतं, नाही तर दहीवडा हा कडक किंवा कुरकुरीत बनतो. तुम्ही इथे बघू शकता ह्या डाळीमध्ये कसे बबल्स तयार होत आहेत. आता जवळपास 9 मिनिटानंतर हे मिश्रण फेटून चांगलं पूर्णपणे तयार आहे. दहीवडा बनवण्यासाठी डाळ परफेक्ट फेटल्या गेली आहे की नाही हे चेक करण्यासाठी एका छोट्या वाटीमध्ये पाणी घ्या. त्याच्यामध्ये डाळीचं हे फेटलेलं मिश्रण टाका. मिश्रण जर का पाण्यावरती तरंगलं तर हे बॅटर परफेक्ट तयार आहे असं समजा. जर का हे बॅटर फेटल्या गेलं नाही तर हे मिश्रण अजून फेटण्याची गरज आहे असं समजा. इथे डाळीचं फेटलेलं मिश्रण पाण्यावरती अलगद तरंगू लागलेलं आहे. हे मिश्रण पाण्यामध्ये अजिबात मिसळत नाही आहे, म्हणजे आता आपण ह्याचे दहीवडे तळू शकतो. वडे तळण्यासाठी मी इथे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हे वडे तळण्यासाठी आपल्याला तेल चांगलं गरम पाहिजे, पण वडे तळते वेळेस एकदम मीडियम गॅसवरती हे वडे तळून घ्या. हाताला पाण्याने ओलं करा, म्हणजेच हात पाण्यामध्ये भिजवा. ओल्या हाताने डाळीचं मिश्रण घ्या. लहान मोठे गोल चपटे तुम्हाला पाहिजे त्या आकारात वडे बनवा. इथे मी ह्या आकारात वडे बनवत आहे. एका वेळेस साधारणतः 4 ते 5 असे वडे तळून घ्या.
सर्व दही वडे तळून तयार आहेत। आता हे वडे तर तळून तयार आहेत, पण अजून हे दही वडा बनवण्यासाठी पूर्णपणे तयार नाही, तर त्याला एक प्रोसिजर असतं, ते मी तुम्हाला दाखवत आहे। एका दुसऱ्या भांड्यामध्ये 2 कप थंड पाणी घ्या। इथे मी हे नॉर्मल पाणी घेतलेलं आहे, थंड म्हणजे माठातलं, फ्रीजमधलं नको। आता हे पाणी व त्याच्यामध्ये आपल्याला 1 चिमट भर हिंग पावडर वापरायची आहे। दहीवडा मऊ होण्यासाठी तो ह्या पाण्यामध्ये भिजवणं फार गरजेचं असतं, आणि दहीवड्याच्या रेसिपीमध्ये ही स्टेप खूप महत्त्वाची असते। हिंग व पाण्याचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करा। तुम्हाला दहीवडा खायला देण्याच्या 5 मिनिट आधी किंवा 10 मिनिट आधी तुम्ही हे प्रोसिजर करा। सर्व दहीवडे पाण्यामध्ये एकदम भिजवून ठेवू नका, नाहीतर त्या वड्यांचा पूर्ण गिचका होऊन जाईल। आता 3 मिनिटे हे तळलेले वडे आपल्याला ह्या पाण्यामध्ये असेच ठेवायचे आहेत। 3 मिनिटानंतर आता ह्या वड्यामध्ये चांगलं पाणी मुरलेलं आहे। तळ हातावर एक एक वडा ठेवा व दुसऱ्या तळ हाताने अलगद त्यातलं पाणी काढून घ्या। असं सर्व वड्याला करून घ्या। आता हे पाण्यातून काढलेले वडे मी इथे प्लेटमध्ये घेतलेले आहेत व फेटून घेतलेलं दही मी फ्रीजमध्ये 2 तासासाठी ठेवलं होतं। हे फेटून घेतलेलं दही टाका। दहीवड्यासाठी कधीही दही हे चांगलं फेटून घ्या व ते थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे दहीवडे अजूनच थंड लागतात व खाताना ते खूप छान लागतात। त्याच्यावरती आता भाजलेली जिरे पावडर टाका। चाट मसाला, चिंचेची चटणी, पुदिन्याची हिरवी चटणी, काश्मीरी लाल मिरची पावडर। हे फक्त लाल रंग दिसण्यासाठी इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरत आहे। तुम्हाला आवडत असेल तर डाळिंबाचे दाणे, बारीक शेव व बारीक कापलेला कांदा देखील तुम्ही इथे वापरू शकता। पण ह्या थंडगार व मधुर दहीवड्याला अजून सजवण्याची काही गरज नाही। एकदम चवदार असा हा दहीवडा खाण्यासाठी तयार आहे।